विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडनं मतांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत आणि यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आहेत. सर, विधान परिषदेची निवडणूक आता समोर आलेली आहे आणि अगदी या निवडणुकीसाठी दगाफटका होऊ नये म्हणून याची तर काळजी घेतली जात आहे, मात्र महाविकास आघाडीचे कशा पद्धतीने आपल्याला मतं मिळतील यासंदर्भात सुद्धा प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती मिळते. काँग्रेसचे सुद्धा काही आमदार आणि ठाकरे गटाचे सुद्धा काही आमदार तुमच्या संपर्कात आहे असं? हे बघा, आमचं तर पूर्णपणे त्यांना विरोध होता की तुम्ही 12वा उमेदवार उभा करू नका, बिनविरोध होऊ द्या, कशासाठी घोडेबाजार पाहिजे. परंतु काही लोकांना थोडंसं निवडणूक लढवण्याची इच्छा म्हणा किंवा त्यांना जी काही अपेक्षा होती त्यांनी 12वा उमेदवार आता उभा केलं आहे. आता पाहू, घोडा मैदान समोर आहे. परंतु एक तुम्हाला निश्चित सांग, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, ज्या मजबूतीने फिल्डिंग लावतात ना, मग ते जमत नाही. आणि त्याचा अनुभव महाराष्ट्राने भारताने जगाने घेतलेला आहे. म्हणून आम्हाला चिंता नाही, चिंता आता त्या आघाडींना आहे. त्याच्यामध्ये आता किती फुटतील, कसे फुटतील, कोणाकोणाला आमच्याकडे यायचं आहे, हे फक्त पैशाचे देवाणघेवाणी निर्णय नाही, तर काही मताचं जे काही तुमच्याबद्दलचं असलेलं मत आहे त्याच्यावर अवलंबून असतं, नातं असतं, एक समज. चार काँग्रेसचे आमदार संपर्कात आहेत का? अनेक जण आहेत. आज त्यांचं नाव घेऊन योग्य नाही आहे, परंतु आमच्याबरोबर अनेक जण आज शिंदे साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संपर्कात आहेत. नक्कीच, या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे महायुतीमधले म्हणजे ते प्रमुख असतील अशी माहिती मिळते, म्हणजे तेच आता सगळं काही ठरवणार आहे. नाही, हे टीम वर्क आहे. शिंदे साहेब जरी असले, देवेंद्र फडणवीस झाले असते, अजितदादा असतील, हे टीम वर्क म्हणून काम करणार आहे. मग त्याचं नेतृत्व एखाद्याने, ठीक आहे तुम्ही हे पाहून घ्या असं बोलणं म्हणजे नेतृत्व करणं नाही, तर हा जॉईंट त्यांची असलेली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मला वाटतं त्यांच्यामध्ये कुठेही त्याबद्दल तरी मतभेद पण नाही आणि कुणाला वाईट वाटायचं काही कारण नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आडे, झी24 तास, मुंबई.